काय रे, तुला समजलं का? काय? त्या देशमुखाच्या माणसांनी पप्याला कुत्र्या कात मारलं का? का कातर म्हणे त्यांनी त्याच्या मुलाला एकेरी नावाने बोलवलं म्हणून. तो तर सातवीला आहे ना. अरे हो, पण त्याला भैया साहेबच म्हणायचं असं त्यांच्या माणसांचं मत आहे. मग ते कोणीही असो. वा क्या बात आहे. मराठ्यांच्या रूपामध्ये मुघल पुन्हा जन्माला आले. सो राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे इथं आमचं काय चाललंय आणि तुझं काय मध्येच हे? बघ ना, उगाच काय, मराठ्यांच्या राज्यामध्ये मुघल हो ना. मुघलांच्या काळामध्ये या बहिणी सुरक्षित नव्हत्या. बरोबर आहे, करेक्ट आहे. मुंबईमध्ये 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, कोपडी प्रकरण, निर्भय हत्याकांड, असे लाखो रोज मॅटर होत. मुघलांच्या काळामध्येही शेतकरी सुखी नव्हता, आजही नाहीये. पाऊस पडला तरी आत्महत्या, नाही पडला तरी आत्महत्या. आणि माझ्या महाराजांना एकरी नावाने फक्त मुघल बोलवायचे, आणि आजही एकरी नावाने बोलवलं जात. काय, कधी, कुठे, केव्हा? महाराज हे नक्की छत्रपती होते का? हो. बरोबर. हो, महाराज हे छत्रपती होते, छत्रपती शिवाजी महाराज होते. तर चौकाला नाव शिवाजी चौक, नगराला नाव शिवाजी नगर, पार्कला नाव शिवाजी पार्क, शिवाजी उद्योग समूह, शिवाजी रस्ता, शिवाजी जिम, शिवाजी पेट, आणि युनिव्हर्सिटी पण शिवाजी, नाही का? आजकालचे युवा नेते मावळे पावाला मस्का लावा तसा नावाच्या समोर राजे, सरकार, श्रीमंत, दादा, नाना, काका लावून मिरवतात, आणि ज्यांच्यामुळे मिरवतात त्यांचेच नाव एकरी घेतात. आणि आपण याला काय करू शकतो रे? पर्याय. CSMT चा फुल फॉर्म काय रे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि जे विमानतळ आहे ते? छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे? अरे हो, महाराज छत्रपती आहेत हे अख्ख्या जगाला मान्य आहे. पण स्वयंघोषित त्यांचे शुभक्त मराठे मावळे सोडून आजचे. हॅलो, हा बोला, आलेत का ते? बर, कुठून? हा ठीक आहे, मी करतो पिक. सचा, हा बोल. संभाजी चौक कुठे रे? त्यांना जलमाला तूच घातलंतस, नाही का? संभाजी चौक कि छत्रपती संभाजी महाराज चौक? आता तरी विचार करा रे.